कोल्हापुरातल्या कागल तालुक्यात बस थोडे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तीन जणांचा मृतदेह सापडला असून एकाचा शोध सुरू आहे अणूर गावच्या यात्रेसाठी कर्नाटकातून आलेले दोघे पाहुणे तर महाराष्ट्रातील दोघे जण धुणे धुण्यासाठी तसेच आंघोळ करण्यासाठी नदीवर गेल्यानंतर चार जणांचा बुडून मृत्यू झाला ग्रामस्थांनी तिघांचा मृतदेह हो बाहेर काढला मात्र एकाचा मृतदेह हो अद्याप सापडलेला नाहीये सविता कांबळे राहणार रुकडी महाराष्ट्र जितेंद्र विलास लोकरे राहणार मुरगुड महाराष्ट्र रेश्मा यळमल्ले राहणार अथनी कर्नाटक यश यळमल्ले राहणार अथनी कर्नाटक अशी बुडालेल्यांची नावे आहेत या घटनेने सर्व गावावर शोककळा पसरली आहे लोकनायक न्यूज